नमस्कार, आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। दिवाळीला अवघे काही दिवस राहिले आहेत, यामुळे सांगलीत आता वालचुमू किल्ला उभारणीच्या तयारीला लागले आहेत। त्यामुळे गल्लीबोळात किल्ले उभारणीचे वातावरण आणि बालचुमूची पळापळ पाहायला मिळते आहे। गणेशनगर येथील शिवस्मृती ग्रुपकडून सिंधुदुर्गचा जंजिरा किल्ला साकारला जातोय। यासाठी जंजिराच्या नकाशानुसार या ग्रुपच्या बालचमूकडून किल्ल्याची उभारणी केली जात आहे। यासाठी दगड, विटा तसेच माती यांची जुळवाजुळव करत प्रत्यक्ष किल्ला उभारणीचे काम सुरू झाले आहे। यासाठी नियोजनबद्ध काम सुरू असून जंजिरा किल्ला उभारणीसाठी बालचमूंची धडपड सुरू आहे। हुबेहूब जंजिरा साकारण्याचा या सांगलीच्या बालचमूंचा प्रयत्न सुरू असून 2 दिवसात हा किल्ला तयार होईल असे या बालचमूंनी सांगितले। मी रुद्रा साखरे, गणेशनगर तिसरी गल्ली मधून। आमची टीम सगळी किल्ला तयार करण्यात सुरू झाली आहे। काल आम्ही किल्ल्याचं काम सुरू केलं आहे आणि पुढच्या 2 दिवसात आमच्या किल्ल्याचं काम परिपूर्ण होणार आहे। तर या किल्ल्याचं वैशिष्ट्य आहे की त्याला बुरुज असणार आहे, त्याला आम्ही आता मागं दगड पण मारून घेतले आहे। पोरं जोरात काम सुरू आहे पोरांचं, मग आम्ही आता माती आणणार, कापणार आणि किल्ला परिपूर्ण होणार आहे। आता आम्ही टचअप करून घ्यायचं किल्ल्याचं, टचअप झालं की आम्ही सगळं सेट करणार, माती टाकणार, करणार पूर्ण किल्ला। कधीपर्यंत पूर्ण होईल आमचा किल्ला? 2 दिवसात, परवा दिवशी पूर्ण होईल। मग आम्ही सिंधुदुर्ग किल्ला करत आहोत। मग आता हे सगळं टचअप सेटअप करून घ्यायले, आमची अख्खी टीम आहे इथं। आमची टीम जोरात काम सुरू आहे, 1-2 दिवसात आमचा किल्ला पूर्ण होईल। धन्यवाद।